बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसची प्रोसेस सुरू आहे राऊंड थ्रीसाठी संपूर्ण विद्यार्थी वेट करत आहे की राऊंड थ्रीची प्रोसेस कधी कंप्लीट होईल आणि अलॉटमेंट कधी लागणार आहे कारण जी प्रोसेस आहे ही खूप लेट होत आहे तर एक नवीन जो टाइम टेबल आहे हा सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे यामध्ये राऊंड थ्री संपल्यानंतर एक राऊंड असणार आहे तो असणार आहे शेवटचा आणि त्याला म्हणतात की इन्स्टिट्यूट राऊंड तर त्या राऊंडमध्ये नेमकं काय करायचं त्याबद्दलची सुद्धा एक अपडेट दिलेली आहे आणि आज लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट राऊंड थ्रीसाठी तर फायनल मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी काहीच नाही तुम्हाला सेम जशी आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक केली आहे तशा प्रकारे एक पी डी एफ साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्ही साईडवर येऊन तुम्ही पी डी एफ बघू शकता त्यामध्ये तुमचे नाव सर्च करू शकता परंतु आणि जो रिझल्ट आहे तुमचा तो लागणार आहे अठरा नऊ दोन हजार चोवीसला तर अठरा तारखेला अलॉटमेंट होणार आहे राऊंड थ्रीचे त्यानंतर एक टाइम टेबल उपलब्ध करून दिलेला आहे तर बघा इथं अठरा तारखेला जर तुमचा अलॉटमेंट झालं तर तुम्हाला तेवीस तारखेपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे तेवीस तारखेपर्यंत जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांचे ॲडमिशन कन्फर्म होईल आणि ज्यांचे नंबर लागणार नाही किंवा जे प्रवेश घेणार नाही ते विद्यार्थ्यांसाठी एक इन्स्टिट्यूट राऊंड असणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता पंचवीस तारखेला ज्या आहे त्या व्हॅकन्सी डिस्प्ले होईल आणि या राऊंडमध्ये तुम्हाला फ्रेश म्हणजे फ्रेश फॉर्म फिल करणं आहे यामध्ये मागचे जेही तुम्ही फॉर्म फिल केले असेल ते लागू होणार नाही आहे फ्रेश फॉर्म फिल करायचा आहे आणि तो पंचवीस ते सत्तावीसच्या मधात कॉलेजचे जे ऑप्शन फॉर्म आहे ते फिल करावे लागणार आपल्याला तेही तुम्हाला कसे फिल करायचे याबद्दलचा प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर त्यानंतर याची सुद्धा एक मेरिट लिस्ट लागेल आणि मग विद्यार्थ्यांना तीस तारीख ते चार तारखेच्या मदत प्रवेश घ्यायचा आहे त्यांना जे कॉलेजेस अलॉट होणार आहे त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे की नेमकी प्रोसेस कशी असणार आहे फक्त आता एक लक्षात ठेवा की पंचवीस ते सत्तावीसच्या मदत तुम्हाला जे कॉलेजेसचे नाव आहे हे ॲड करावे लागणार आहे परंतु सर्वप्रथम अठरा तारखेला अलॉटमेंट होऊ द्या अलॉटमेंट झाल्यानंतर जर तुमचे नंबर लागले तर तुम्ही प्रवेश घ्या आणि घेऊ शकता ज्यांचे नंबर लागणार नाहीत किंवा ज्यांना प्रवेश घ्यायचा नसेल ते विद्यार्थी इन्स्टिट्यूट राऊंडचा विचार करू शकतात बघू शकता तुम्ही कॅपराउंड फोर असणार आहे आणि तो असणार आहे इन्स्टिट्यूट राऊंड तर याबद्दलची एक अपडेट साईटवर उपलब्ध करून दिलेली आहे तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आतापर्यंत तीन राऊंडपर्यंत जेही फॉर्म फिल केलेले असेल फॉर रजिस्ट्रेशन सोडून म्हणजे जेही कॉलेजचे नाव टाकण्याचा प्रयत्न केलेले आहे किंवा कॉलेजचे नाव टाकलेले आहे ते फॉर्म लागू होणार नाही आहे यासाठी तुम्हाला फ्रेश कॉलेजचे नावं टाकणं गरजेचं राहणार आहे जसे आपण कॅपराउंड थ्रीमध्ये चेंजेस तरी केले परंतु इन्स्टिट्यूट राऊंडमध्ये तुम्हाला चेंजेससुद्धा करायचे नाही आहे फ्रेश फॉर्म भरायचा आहे तुम्हाला कसा भरायचा याबद्दलची अपडेट तुम्हाला देण्यात येईल म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही आहे तर आपण बघू शकतो की प्रकारे तुम्ही इथे जे डिस्प्ले झालेलं आहे तो बघू शकता इथे तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज जे काही मेरिट uh, लिस्ट असेल इथे बघू शकतो आपण त्यानंतर सेकंड याच्यामध्ये बारा नंबरच्या पॉईंटला बघा तुम्ही अप्लाय फॉर इन्स्टिट्यूट राहून अशा प्रकारे एक ऑप्शन येईल तुम्हाला तर आपण हे सुरू झाल्यानंतर फॉर्म फिल करणार आहे तर एक अपडेट आली होती ही तुमच्यापर्यंत पोहोचायची होती म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे आणि आज फायनल मेरिट लिस्टसुद्धा आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता काहीच नाही साईडवर एक पी डी एफ येईल त्या पी डी एफमध्ये तुम्हाला तुमचे नाव चेक करायचं आहे आणि अठरा तारखेला अलॉटमेंट होणार अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्ही तुमचे कॉलेजला प्रवेश घेऊ शकता पी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल राऊंड थ्री आणि राऊंड फोरबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती यामध्ये जर कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता व पुढील जी अपडेट असेल जसे की राऊंड थ्री लागल्यानंतर काय करायचे आणि त्यानंतर राऊंड फोरमध्ये कसं करायचं काय करायचं हे आपण वेळेवर बघणार आहे आणि तुम्हाला वेळेवर त्याबद्दलची संपूर्ण अपडेट देण्यात येईल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा